नेर तालुक्यातील मोजा अजने गावातील महिला घरकुलासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेत आहेत. अजने गाव हे नेर तालुक्यात असून येथील महिला घरकुलासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. प्रपत्र ड इसवी सन 2018 मध्ये गोरगरीब आणि गरजू लोकांच्या यादीमध्ये नाव असून सरपंच उपसरपंच यांनी यादी फेरबदल करून श्रीमंतांच्या लोकांचे घरकुल मंजूर केले असा आरोप अजने येथील महिला करीत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यवतमाळ यांना सर्वांना निवेदन दिलंय. सरपंच आणि सचिव यांना बोलवून 2018 ची यादी योग्य लाभार्थ्याला निवडून देण्यात यावी ही मागणी न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. एवढ्या साऱ्या महिला तुम्ही कुठून आल्या? अजनी. अजनी कुठं आहे तुमचं गाव? नेर तालुक्यामध्ये. कशासाठी आले इथं? जिल्हाधिकारी साहेबाकडे आले का? मग जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आले. काय समस्या आहे तुमची? ते काही समोर आमची आणलीच नाही ना, म्हणजे विहाडी आहे त्याच्यात तिथेच घरकुल झाले. ग्रामपंचायत एक आहे, गट ग्रामपंचायत आजनी विहाडी, सगळं विहाडीचंच आहे तिथं. विहाडीवाल्याला भेटले समजा? भेटेल आलो आम्ही. आजनीवाला तुम्हाला भेटले नाही? सरपंच कोण आहे तिचं? नितीन भोकरे सरपंच आहे का? तर मग सरपंचांनी तुम्हाला काऊन नाही दिलं घरकुल? ते म्हणजे टार्गेटच यायचं आहेत म्हणते. तुम्हाला काऊन नाही दिलं घरकुल? ज्यांनी पैसे दिले त्याला दिलं. म्हणजे गोर गरीब जनतेला द्यायचं नाही? नाही, मोठे लोकांना दिलं, सुखीवाल्याला. जे सुखी आहे त्याला द्यायचं, म्हणजे योजना त्याच्यासाठीच आहे वाटते ते. तसंच आहे ना. मग तुम्ही जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन दिलं समजा आता? दिलं ना. बरं बरं बरं, ठीक आहे. राम राठोड, स्टार महाराष्ट्र न्यूज, उमरखेड.